राष्ट्रहित काय झालं? तुम्ही म्हणाल होतात ना लकी जाम, परीक्षा द्या, श्रीखंडाच्या गोळ्या मिळतील तुम्हाला. त्यांनी नाही दिल्या, त्यांनी पोचवल्या कामाच्या ठिकाणी. अहो मग तुम्ही त्या खाल्ल्या का नाही? तसं तुमच्यासाठी ठेवली. लकी जाम, मला ही नोकरी मिळाली तुमच्यामुळे. तात्यांचा हा आशीर्वाद मिळाला तोही तुमच्यामुळे. ह्याच्यावर तुमचाही तेवढाच अधिकार आहे. काय बोलताय तुम्ही? काकांचा जो तुमच्यावर विश्वास आहे ना, तो तुम्ही स्वतः कमवलाय. हा, मी फक्त हट्ट केला तुमच्याकडे परीक्षा देण्यासाठी. काका आणि तुमच्यामध्ये जे काही गैरसमज असतील राष्ट्रही, त्याचं कारण जे काही असेल, पण काकांना खरं माहितीये की तुम्ही कसे आहात. हे सगळं क्रेडिट फक्त आणि फक्त तुमचं आहे, माझं नाही. आता ज्या श्रीखंडाच्या गोळीची इतकी वर्ष वाट बघत होतात, त्या श्रीखंडाच्या गोळीला फक्त बघतच राहणार आहात का? तर खाणारही आहात. खा खा, खूप गोड लागेल आणि ह्या श्रीखंडाच्या गोळीची चवही लक्षात राहील तुमच्या. लकी जाम, हा ओव्हर चार्ज झालाय का? नाही, लक पॉवरफुल चाललंय सध्या. काय चाललंय तुझं? काय चाललंय? रात्री 2 वाजता काळे कपडे घालून फिरतेस? माणसांनी बघितलं तर धडाधड ओवर जातील. ए दादा, झोपलेच होते मी. तुमचा आवाज आला कुजबुज कुजबुज कुजबुज, जाग आली मला म्हणून आले. काय कसल्या एवढ्या गप्पा मारत होता? काही नाही, हे पहिला दिवस होता ना ऑफिसचा, ते सांगत होतो. मग कसा गेला आजचा पहिला दिवस? छान. मग ते जरा छान सांग ना. आणि आजचा दिवस अजून स्पेशल केला श्रीखंडाच्या गोळीने. दादा, अगं श्रीखंडाची गोळी तात्याने दिली? वा, काय म्हणाले तात्या? शाबासकी दिली असेल ना? म्हणजे फक्त गोळी दिली? तात्या पण असं का करतात? गोळी दिली आहे ना, मग एक दिवस शाबासकी देतील नक्की, बघ तू. तात्यांच्या मनात काय ना तेच कळत नाही. एक आयडिया, तात्यांना काय वाटतं ना हे आजोबांनी विचारल्यावरच ते सांगू शकतात. तात्यांची आणि आजोबांची भेट घडवून द्यायची. हे आभा, अगं काय तुझं वाक्य कसं बोलतेस ग बहिणी? अगं तसं नाही, बहिणीचं ठीक आहे. दादा तुलाही नाही माहिती, तुला आठवतंय ना तू आजोबांची भेट तात्यांशी घडवून द्यायचास? आणि तात्या कसले दचकायचे. काय बोलताय तुम्ही? तुम्ही भास्कर प्रभू आणि काकांची भेट कडून द्यायचा? आणि हे भेट घडून द्यायचे? काय बोलताय तुम्ही? प्लीज मला पण घ्या ना तुमच्यात. सांगा ना, भास्कर प्रभू आणि काका एकमेकांना कसे भेटू शकतात?